नमस्कार शेत मी शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये मित्रांनो शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तेरा कोटी लाख तेरा कोटी चोवीस लाखाचा विमा मंजूर झालेला आहे कुठे झाला ते बघूया सो मित्रांनो खरीप मा वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन ज्वारी उडीद या पिकासाठी विमा मंजूर झाला होता जिल्ह्यातील ऐंशी मैसूल मंडळापैकी लोहा तालुक्यातील कळंबर माळगोळी व लोहा या तीन सर्कलमध्ये विमा मिळणे बाकी होते कंपनीने या सर्कलमधील छत्तीस हजार चारशे तेहतीस शेतकऱ्यांना तेरा कोटी चोवीस लाख रुपये त्रेचाळीस हजार चारशे पन्नास रुपयाचा विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तीन सर्कल्सला होती विमा मंजुरीची पश्चात जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनके कळंब बुद्रुक लोहा या मंडळासह कपशी शेवडी या सर्कलमध्ये काही शेतकऱ्यांखाली हंबार दोन हजार एकोणीस वीस वीस वर्षातील विमाची परीक्ष प्रक्षा होती कंपनीने नुकत्याच हा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे यापूर्वी जिल्ह्यातील सोयाबीन ज्वारी या पिकासाठी तीनशे तेरा कोटी रुपयाचा विमा मंजूर झाला तर

माळाकोरी सायकलमध्ये बारा हजार चारशे छप्पन्न शेतकऱ्यांना तीन कोटी त्र्याहत्तर लाख मंजूर झाले आहे याबाबतच क्लंबर बुद्रुकमधील ज्वारी उत्पादक दहा कपाशी मंडळ सात लोहा अकरा माळाकोळी तीन सोनकडे एका अशा बत्तीस शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे नव्वद रुपये विमा मंजूर झाला कळंबरमध्ये बारा हजार पाचशे बेचाळीस सवयी उत्पादक सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये कपाशी एकोणतीस शेतकऱ्यांना दोन लाख सत्तावीस हजार लोहा लोहमंडळाचे अकरा हजार तीनशे चाळीस शेतकऱ्यांना दोन लाख नव्याण्णव हजार शहात्तर हजार रुपये माळकोरी सकलमध्ये बारा हजार पाच चारशे छप्पन शेतकऱ्यांना तीन कोटी त्र्याहत्तर लाख हजार रुपये शेवडी बाजारा आठ शेतकऱ्यांना पंचावन्न हजार सातशे बत्तीस सोयखेडीमध्ये छ सव्वीस शेतकऱ्यांना दोन लाख बहात्तर हजार सत्तेचाळीस रुपये असे एकूण छत्तीस हजार चारशे एक शेतकऱ्यांना तेरा कोटी तेवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणसाठ रुपयाचा विमा मंजूर झाला आहे या भागातील एकूण छत्तीस हजार चारशे तीस शेतकऱ्यांना तेरा कोटी चोवीस लाख त्रेचाळीस हजार रुपये विमा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाकडेकडून मिळाली यापूर्वी मिळाला तीनशे तेरा कोटी एकोणसत्तर लाखाचा विमा मागील हंगामात पाच पिकासाठी बारा लाख पाच हजार पस् पस्तीस अर्जाने सहभाग घेऊन विमा हप्त्यापोटे एकोणपन्नास कोटी पंच्याण्णव लाख रुपयाचा विमा हप्ता भरला होता या विमा हप्त्यातून पाच लाख सत्याऐंशी हजार सत्तर हेक्टरवरील पिकासाठी पीक विमा भरला होता यातून दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी एकसष्ट लाख शेहेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित केली होती यापैकी सोयाबीन ज्वारी उडीद या पिकासाठी पीक विमा भरलेल्या सहा लाख तीस हजार नऊशे सत्तावन्न शेतकऱ्यांना तेरा तीनशे तेरा कोटी एकोणसष्ट लाख रुपयाचा विमा परतावा मंजूर झाला होता या कपाशी तशेतपुरीचे संकलन बाकी असल्याने त्याचा समावेश नाही चार लाख तेरा हजार दोनशे अठ्ठावन्न हेक्टरवरील पिकासाठी परतावा मंजूर झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली या विमाची जोखीम किती टक्के मंजूर झाली याची माहिती मला मिळू शकली नाही विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे याच प्रकारे माता रोहा माळकोळी व कळंबर बुद्रुग या सरकारमध्ये शेतकऱ्याचे विमा मंजूर होणे बाकीचे होते अशी माहिती विमा कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे मित्रांनो अशाच प्रकारे शेतीविषयक नवीन नवीन आपणसाठी आपल्या कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पाहतो